आज आधुनिक जग नेहमीच ध्येयभूमिक आहे, अशा अर्थाने की तुम्हाला सामना जिंकायचा आहे. जीवन असो की खेळ, ते फक्त जिंकण्याचा विचार करतायत. मला वाटतं ती खूप मोठी चूक आहे. जर तुम्ही लोकांना सामना जिंकायचा आहे म्हणून ते जिंकत नाही, कुणाला जिंकायचं नाही आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे. लोक सामना जिंकतात कारण ते चांगलं खेळतात, नाही का? कोणताही संघ जिंकतो कारण ते चांगले खेळतात, त्यांना जिंकायचं म्हणून नाही. जिंकायचं कोणाला नसतं. आपण योगामध्ये म्हणतो, जर तुम्ही तुमचा एक डोळा ध्येयावर ठेवला तर तुमच्याकडे एकच डोळा उरतो मार्ग शोधण्यासाठी. ही काय चांगली पद्धत नाही आहे खेळ खेळण्याची. तुमचे दोन्ही डोळे खेळावर असलेलेच चांगले. हे जिंकणं, ट्रॉफी आणि प्रशंसा या परिणामी घडणाऱ्या गोष्टी आहेत खेळ चांगल्या खेळल्यामुळे. आपल्याला त्या हव्या आहेत म्हणून ते घडणार नाहीत, आपण चांगलं खेळतो म्हणून ते घडतं. म्हणून नेहमीच आपण आपले डोळे, आपलं शरीर, आपलं मन, सर्व काही फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित केलेलं चांगलं, तेव्हाच एक मनुष्य त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने कार्य करतो. एक अगदी सुंदर घटना आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा द्रोणाचार्य शिकवत होते अर्जुन आणि इतर काही मुलांना धनुर्विद्या, त्यांनी एक एक करून सांगितलं, झाडाकडे वर पाहून नेम धरा आणि पक्षाला बाण मारा जो तिथे बसलेला होता. एक लाकडी पक्षी जो वर झाडावर ठेवला होता आणि एक छोटा ठिपका केला होता पक्षाच्या मानेवर आणि द्रोणाचार्य म्हणाले, तुम्ही नेम धरा त्या ठिपक्यावर आणि सोडा बाण. तर जेव्हा त्यांनी प्रत्यंचा ताणली आणि बाण सोडणार, तेवढ्यात त्यांनी थांबून विचारलं, तुम्हाला काय दिसतंय? मग ते म्हणाले, आम्हाला पान दिसत आहेत, झाड दिसतंय, फळ दिसत आहेत, पक्षी दिसतोय, अनेक गोष्टी दिसत आहेत. प्रत्येकजण हेच म्हणाला. आणि जेव्हा अर्जुनाची वेळ आली, जेव्हा तो बाण सोडायला तयार होता आणि द्रोणांनी विचारलं, तुला काय दिसतंय? तो म्हणाला, मला फक्त एक ठिपका दिसतोय आणि तो एकच आहे जो फक्त एकच पाहतो. जेव्हा दृष्टी पूर्णपणे एक केंद्रित होते तेव्हाच तुम्ही तिथे पोहोचता. जेव्हा तुमच्यातलं सर्व काही संघटित होईल एकाच दिशेने, तेव्हाच सर्वोत्तम परिणाम मिळतात. तर जेव्हा तुम्ही हॉकीचा सामना खेळता तेव्हा हे काही जिंकण्याबद्दल नाही आहे, ट्रॉफी परत आणण्याबद्दलही नाही आहे, हे वर्तमानपत्राबद्दल नाही आहे, प्रसिद्धीबद्दल नाही आहे. तुमचं काम फक्त तो चेंडू कसा गोलमध्ये पाठवता येईल याबद्दल आहे, प्रत्येक क्षणी मैदानावर असताना. बस एवढंच नाही का? 10 लोक एकत्र मैदानावर असताना फक्त हेच पाहणं की कसा चेंडू प्रत्येक वेळेस गोलमध्ये पाठवता येईल. खरं तर हेतू प्रत्येक क्षणी त्याला तिथे पाठवणं आहे. ते तुम्हाला तसं करू देणार नाहीत प्रत्येक क्षणी, पण सगळं काही फक्त तो तिथे पाठवणं, तिथे पाठवणं आणि तिथे पाठवणं आहे. जर आपलं मन केंद्रित असेल कप कसा जिंकायचा, आपण कप जिंकू की नाही, आपण सामना जिंकू की नाही यावर. मी पाहिलंय, फुटबॉल असो किंवा क्रिकेट किंवा हॉकी किंवा काहीही, अनेक सामना संपण्यापूर्वीच हरलेले असतात. कुणीतरी 3 गोल्स केलेत तुमच्या विरुद्ध, म्हणून काय 3 गोल्स एका मिनिटात केले जाऊ शकतात? ओ, असे चमत्कार घडत नाहीत, ते खरं नाही आहे. ते केलं जाऊ शकतं आणि ते घडलंय कधी कधी. तर तुमचं काम कुणी किती स्कोर केला की नाही किंवा तुम्ही जिंकणार की नाही याबद्दल नाही आहे. जेव्हा तुम्ही खेळ खेळता तेव्हा तुमचा फक्त एकच ध्येय आहे, तो चेंडू गोलमध्ये पाठवणं, बस एवढंच. जर तुम्ही फक्त असे राहिलात, किमान आपण जे कोण आहोत आपलं कौशल्य पूर्णपणे व्यक्त होईल. आपण जे नाही आहोत ते आपण करू शकत नाही. जर आपण ते केलं नाही जे करण्याची आपली क्षमता नाही तर काही फरक पडत नाही, पण जर आपण ते केलं नाही जे आपण करू शकतो तर ही एक शोकांतिका आहे, नाही का? असं आहे की नाही? जर एखाद्याने ते केलं नाही जे त्याला जमत नाही तर काही फरक पडत नाही, पण जर एखाद्याने ते केलं नाही जे त्याला शक्य आहे तर हे एक व्यर्थ जीवन आहे. आणि जेव्हा आपलं लक्ष एकाग्र नसेल तर हे असंच व्यर्थ निघून जाईल, कारण आपण इतर कशाचा विचार करतोय. जर सर्व काही एकाच दिशेने केंद्रित असेल, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या ऊर्जा, सर्व काही एकाच दिशेने संघटित असेल. जी व्यक्ती एकाच दिशेने जात असेल ती कुठेतरी पोहोचेल, जी व्यक्ती 5 वेगवेगळ्या दिशांनी जायचा प्रयत्न करत असेल ती कुठेच पोहोचणार नाही. कितीतरी वेळ, ऊर्जा आणि कष्ट वाया जातात वेगवेगळ्या दिशांना जाण्याच्या प्रयत्नात.
तर जर एखाद्याने एवढंच लक्षात ठेवलं की खेळात दुसरं काहीच नाहीये तो चेंडू गोलमध्ये पाठवण्याशिवाय, हे जिंकण्याबद्दल नाहीये, कप बद्दल नाहीये, कशाही बद्दल नाहीये, हे केवळ चेंडू गोलमध्ये पाठवण्याबद्दल आहे। निदान तुमचं कौशल्य पूर्णपणे व्यक्त होईल जर आपण पुरेसे कुशल नसू तर आपल्याला आणखी तयारी करायला पाहिजे। जर आपण पुरेसे कुशल असलो तर त्याचे परिणाम मिळतील आपल्याला। खेळ हा बस एवढ्या गोष्टीबद्दल आहे, पण जर आपल्या कौशल्याला पूर्ण अभिव्यक्ती मिळाली नाही तर मग हे व्यर्थ आहे, ते आपल्यासोबत घडू नये।